आज ते जाता जाता छोटासा विषय सांगतो. आपल्या गावामध्ये बांधकाम क्षेत्रात काम करणारी संख्या बरीच मोठी आहे. शासनाच्या काही योजना आहेत, प्रत्येक घटकासाठी योजना आहेत, फक्त प्रॉब्लेम आहे ते योजना राहते सगळ्या कागदावर. तुमच्यापर्यंत योजना पोहोचत नाही, ते राजकारणी तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाही. एक साधी योजना आहे, बांधकाम कामगारांसाठी ते मिस्त्री असतील अगर त्यांच्या हाताखाली काम करणारी माणसं असतील, त्यांच्यासाठी शासनाची एक योजना आहे. ते फॉर्म भरून द्यायचा आहे, बँकेत एक खातं उघडायचं आहे. एका व्यक्तीसाठी 110 रुपये फक्त खर्च येतो. तो जर फॉर्म भरला तर त्याला ताबडतोब 3000 रुपयाचा शासनाकडून मदत मिळते. असंघटित कामगारासाठी असलेली योजना. त्यानंतर त्याला धंद्याच्या सवलती मिळतात, भविष्यात फंड ग्रॅज्युएटीच्या सवलती मिळणार आहेत. म्हणजे असंघटित कामगारासाठी काढलेली शासनाची योजना तर राहिले कागदावर, कारण त्यांनी आपल्या पुढती योजना यूज दिली नाही. ज्या योजने ह्याच्यात उतरलो त्यावेळेस त्या योजनेचा पाठपुरावा केला. आपल्या कार्यालयातून आतापर्यंत 2000 पेक्षा जास्त कामगाराचे फॉर्म भरून तिथं दाखल झालेले आहेत. आतापर्यंत 150-200 लोकांना चेक मिळाले, बाकीचे येणारे महिनाभरात बाकीच्याला चेक मिळतील. हे किती साध्या साध्या गोष्टी आहेत. काय लागतं हे करण्यासाठी? 110 रुपये भरावे लागते, ते आमचं आम्ही भरतोय. कामगारांना फक्त येऊन आमच्याची व्यवस्थाही करावी लागते. पैसे देणारे शासन आहे, ते त्यांच्या त्यांच्या पदरात पडतं. पण हे माप सुद्धा यांच्या पदरात टाकायची या लोकांची इच्छा नाही. हे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे. आपल्या गावातील काही लोक, काही बांधकाम कामगार त्या योजनेपासून वंचित राहिले असतील तर बार्शीचे आपल्या कार्यालयात या, फॉर्म भरून घ्या आणि याही योजनेचा फायदा त्या निमित्ताने घ्या. दुसरा एक गरजेचा विषय सांगतोय, बचत गट. बचत गटाच्या माध्यमातून बार्शी तालुक्यातील कमीत कमी 2000 महिलांच्या हाताला काम द्यायचा प्रयत्न करतोय. परवा व्यायला मिळावा झाला, त्याच्यामध्ये 1000 महिला उपस्थित होत्या. त्यांच्यासाठीचा प्रोजेक्ट 15 दिवसाच्या आत आम्ही व्हायरलला सुरू करतोय. उद्या बार्शीमध्ये यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये महिला बचत गटाचा मेळावा ठेवलाय. आपल्या गावातील काही बचत गट असतील तर त्यांना तिथं पाठवा, त्यांची सेलचीही व्यवस्था केलेली आहे. त्यांना तिथं बचत गटाच्या माध्यमातून काय करायला पाहिजे आणि आपली ग्रामीण अर्थव्यवस्था असेल, आपल्या शेतकरी कुटुंबाला एक आधार देण्यासाठी, दुष्काळामध्ये आणल्या नणलेल्या कर्ज बाजारी झालेल्या शेतकऱ्याला तर कुटुंब चालवण्यासाठी कुठतरी हातभार लावण्यासाठी काय करणं योग्य राहील. आणि जे आज कुठतरी 100-150 रुपये रोजाने आपली घरची लक्ष्मी कामाला जाते, त्याच्याऐवजी व्यवसायाची स्वतः मालकीनी होऊन दररोज कमीत कमी 300-350 रुपये घर बसल्या तसे मिळतील, याच्यासाठी ज्या काही योजना आहेत, जर उद्या आपण त्या महिला बचत गटांना तिथं पाठवलं त्यांना त्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन होईल. आणि मी काय पुढच्या गप्पा मारत नाही, 2 वर्षाच्या 4 वर्षाच्या येणाऱ्या महिलांमध्ये त्यांच्यासाठी आपण बार्शीमध्ये सुद्धा उद्योग चालू करून देतोय. संख्या जास्त असेल तर त्याच्या गावात सुद्धा उद्योग सुरू करून देणार आहे. त्याचं विक्री व्यवस्थापन, सेल्स मॅनेजमेंट ही सुद्धा येण्यासाठी आपण स्वतंत्र कंपनी स्थापन केलेली आहे. बऱ्याच योजना आहेत मित्रांनो. आज सत्ता हातात नाही, नसतानाही करायचं म्हटलं तर जे करता येणं शक्य आहे ते तुमच्यासाठी करतोय. भविष्यात अशीच साथ द्या आणि आपला स्वतःचा भविष्यकाळ उज्ज्वल करा अशी या प्रसंगी आपल्याला विनंती करतोय आणि इथेच थांबतोय. धन्यवाद.